हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। अगोदर वीडियो में अपन एक्सरसाइज 1.2 यामधील पहिले दोन प्रश्न पाहिले होते, तर आता या वीडियो में यापुढचे काही प्रश्न पाहायचे आहेत। चला तर मग सुरू करूयात। क्वेश्चन नंबर 3, फाइंड द एलसीएम एंड एचसीएफ ऑफ द फॉलोइंग इंटीजर्स बाय अप्लाइंग द प्राइम फैक्टराइजेशन मेथड। आणि यामध्ये तुम्हाला तीन सब क्वेश्चन्स दिलेले आहेत। नंबर 1, 12, 15 अँड 21। तर या तीन संख्यांचा आपल्याला एच सी एफ आणि एल सी एम काढायचा आहे। तर तुम्हाला माहिती आहे एच सी एफ म्हणजे काय? एच सी एफ म्हणजे या तिघांनाही भाग जाईल, म्हणजे या तीन संख्या कोणाच्या पाड्यामध्ये येतात ती संख्या म्हणजे एच सी एफ। आणि या तिघांच्या पाड्यामध्ये कोण येत आहे ते म्हणजे एल सी एम। तर पहिल्यांदा आपण यांचे प्राइम फॅक्टर्स घेऊयात। हिअर 12 इज इक्वल टू 2 × 6, बट 6 इज 2 × 3, सो 2² × 3। नेक्स्ट 15, 3 × 5, अँड देन 21, 3 × 7। सो एच सी एफ ऑफ 12, 15 अँड 21 इज इक्वल टू, तर एच सी एफ काढताना या तिघांमध्ये कॉमन असणारे फॅक्टर आपल्याला घ्यायचे आहेत। हिअर 3 इज कॉमन, सो वी राईट 3। आता तिघांमध्ये कॉमन असणारा एकही एलिमेंट नाही आहे, सो इट्स एच सी एफ इज 3। नाव एल सी एम LCM काढताना तुम्ही अगोदर हा एच सी एफ लिहा 3 × आता यामधील ज्यांना आपण अंडरलाईन केलेली नाही असे फॅक्टर तुम्ही इथे लिहायचे आहेत। तर आता यांच्यामध्ये ज्यांना आपण अंडरलाईन केलेली नाही म्हणजे जे अनकॉमन फॅक्टर्स आहेत ते सर्व फॅक्टर आपल्याला लिहायचे आहेत। दॅट इज 2 × 2 × 5 × 7, यांचा गुणाकार करा। इज इक्वल टू 420। सेकंड 17, 23, 29। एक लक्षात घ्या, जर ह्या तीनही संख्या प्राइम असतील, जर दिलेल्या तीन संख्या प्राइम असतील तर त्यांचा एच सी एफ हा 1 असतो, कारण प्राइम संख्या म्हणल्यानंतर त्यांना फक्त एकनेच भाग जाणार आहे, आणि एल सी एम हा त्या सगळ्यांचा गुणाकार असतो। हिअर 17 इज इक्वल टू 1 × 17, 23 इज 1 × 23, अँड 29 इज इक्वल टू 1 × 29, देअर फॉर एच सी एफ इज इक्वल टू 1, अँड एल सी एम इज इक्वल टू 17 × 23 × 29, 11,339। नंबर 3, 8, 9 and 25। 8 इज इक्वल टू, वी कॅन राईट 1 × 2 × 2 × 2, दॅट इज 1 × 2³। नेक्स्ट 9 इज इक्वल टू 1 × 3 × 3, दॅट इज 1 × 3², अँड 25 इज इक्वल टू 1 × 5 × 5, दॅट इज 1 × 5². सो एच सी एफ, हिअर 1 इज द ओनली कॉमन फॅक्टर फ्रॉम दीज 3 नंबर्स, सो एच सी एफ इज 1। नाव एल सी एम, एल सी एम लिहिताना अगोदर आपण एच सी एफ घेत असतो, परंतु या ठिकाणी 1 आहे त्यामुळे आपल्याला लिहायची गरज नाही। तर इथं ज्यांना अंडरलाईन केलेली नाही असे सगळे एलिमेंट्स आपण तर घेऊयात। दॅट इज 2 × 2 × 3, 2³, सो वी राईट हिअर 2³। त्यानंतर 3 × 3, 3² अँड 5 × 5, 5² दॅट इज 8 × 9 × 25 इज इक्वल टू 1800। क्वेश्चन नंबर 4, गिवन दॅट एच सी एफ ऑफ 306 अँड 657 इज इक्वल टू 9, फाइंड देअर एल सी एम।
उदाहरणासाठी आपण या दोन संख्या घेऊयात 4 एंड 6. या दोन संख्यांचा एचसीएफ काढा, किती असेल 2, म्हणजे 4 आणि 6 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या किती आहे 2. त्यानंतर या दोघांच्या पाड्यामध्ये असणारी संख्या, म्हणजे या दोन संख्यांनी ज्यांना भाग जातो अशी लहानात लहान संख्या, तर अशी संख्या आहे 12. या दोघांचा गुणाकार करा, एचसीएफ इंटू एलसीएम, 12 × 2 = 24, म्हणजे एचसीएफ आणि एलसीएम यांचा गुणाकार 24 आला. तसेच या दोन संख्यांचा गुणाकार हा सुद्धा 24 येतो, म्हणजे आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला. कोणता? प्रोडक्ट ऑफ गिवन टू नंबर्स इज इक्वल टू देअर एचसीएफ इंटू एलसीएम. तर या फॉर्म्युलाचा वापर आपल्याला इथं करायचा आहे. वी नो दॅट एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. हियर एचसीएफ इज गिवन 9 इंटू एलसीएम इज इक्वल टू देअर प्रोडक्ट, दॅट इज 306 इंटू 657. तर यावरून आपण एलसीएमची किंमत घेऊ, 306 इंटू 657 अपॉन 9. इथं अंकाची बेरीज करा, 7 × 5 = 12, 12 × 6 = 18, 18 ला 9 ने भाग जातो. नवा 7 = 63, 2 × 9 = 27, 306 × 73. Therefore, LCM of 306 and 657 is equal to 22,338. या दोघांचा आपण गुणाकार केला, 22,338. क्वेश्चन नंबर 5, चेक वेदर 6n कॅन एंड विथ द डिजिट 0 फॉर एनी नॅचरल नंबर n. 6n हा जो नंबर आपल्याला दिलेला आहे, या ठिकाणी की यांची किंमत कुठली नॅचरल नंबर असेल, तर ही संख्या 0 ने एंड होईल का, म्हणजे त्याच्या युनिट्स प्लेसमध्ये 0 असेल का, आणि जर असेल तर एनच्या कुठल्या किमतीसाठी असेल ते आपल्याला ठरवायचं आहे. 6n या संख्येच्या युनिट्स प्लेसमध्ये 0 असेल का असं आपल्याला विचारलं आहे, म्हणजे ही जी काही संख्या असेल तिच्या एकक स्थानी 0 असेल का. एन काय आहे? कुठलाही नॅचरल नंबर आहे. एक उदाहरण बघा, समजा आपण एनची किंमत आपण समजा 1 घेऊयात, तर मग ही संख्या काय होईल? 6n, दॅट इज 6, म्हणजे युनिट्स प्लेसमध्ये काय मिळालं आपल्याला? 6. समजा आपण एनची किंमत 2 ठेवली तर आपल्याला मिळेल 36, म्हणजे बघा इथं युनिट्स प्लेसमध्ये काय आहे? 6 आहे. जर समजा तुम्ही 6 किंमत 3 घेतली, गेट 216, म्हणजे युनिट्स प्लेसमध्ये 0 येईल का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. तर मी काही उदाहरणं फक्त घेतलेत, 1, 2 आणि 3. तर समजा 4 असेल, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा जर संख्या आपण यांच्या जागी घेतल्या, तर जी काही आपल्याला इथं संख्या मिळेल त्याच्या युनिट्स प्लेसमध्ये 0 असेल का नाही हे आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे, जर या संख्येच्या युनिट्स प्लेसमध्ये 0 असेल, म्हणजे ही जी काही संख्या तयार झाली असेल, मग ती 1 अंकी असेल, 2 अंकी असेल, 3 अंकी असेल, किती असेल, तर तिच्या युनिट्स प्लेसमध्ये जर 0 असेल तर निश्चितपणे त्या संख्येला कितीने भाग जाईल? 10 ने. 10 ने डेफिनेट भाग जाणार आहे, कारण शेवटी 0 आहे. सो दिस नंबर विल बी डिव्हिजिबल बाय 10. मग 10 ने भाग जातो याचा अर्थ 5 ने निश्चित जातो, कारण ज्या संख्येला 10 ने भाग जातो त्या संख्येला 5 ने हा भाग जातच असतो, बिकॉज 10 = 2 × 5, म्हणजे याचा अर्थ या संख्येला 5 ने भाग जायला पाहिजे. ठीक आहे,
परंतु लक्षात घ्या, 6 raised to n इज इक्वल टू 2 into 3 raised to n. मग याची जी प्राइम फॅक्टरायझेशन आपण इथे घेतलेलं आहे, तर यामध्ये 5 आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ या संख्येला 5 ने भाग जाणार नाही. मग 5 ने जर निश्चितपणे भाग जाणार नसेल तर याचा अर्थ या संख्येच्या युनिट्स प्लेसमध्ये 0 असणं शक्यच नाही. देअरफोर दिस नंबर नेवर बी एंड विथ 0. ओके, एनी नंबर एंड्स विथ द डिजिट 0 देन इट मस्ट बी डिविजिबल बाय 10. नाउ 10 इज इक्वल टू 2 into 5. देअरफोर द नंबर शुड बी डिविजिबल बाय 5. बट 6 raised to n इज इक्वल टू 2 into 3 raised to n. हियर इन द प्राइम फॅक्टरायझेशन देअर इज नो 5. देअरफोर 6 raised to n इज नॉट डिविजिबल बाय 5. देअरफोर 6 raised to n never ends with the digit 0 for any natural number